विश्वाने डायरीचं पान उलटलं, पण पुढची सगळी पानं रक्ताने डागाळून गेली होती. विश्वाच्या ओल्या झालेल्या पापणीतून अश्रूंचे थेंब त्या डायरीवर पडत होते. डोळ्याच्या कडा रुमालाने पुसून विश्वाने डायरी बंद केली. अंग थरथरत होतं, शहारत होतं. मनात राग, प्रतिशोध, दुःख ह्या सर्वांचा एक सागर उसळला होता. वाटत होतं की आत्ताच्या आत्ता जाऊन काय तो सोक्षमोक्ष लावावा. अरु जेव्हा लहान होती तेव्हा तिला ह्याची जाणीव होती का? नक्कीच आप्पांनी तिला वयात आल्यानंतर निर्मलाच्या संघर्षाची हकीकत सांगितली असणार. विश्वाने एक नजर बाहेर टाकली. नजरेसमोर अजूनही तेच दृश्य तरळत होत, पण मनाच्या एका कोपऱ्यात हे देखील होत की कोकाटेचा वाडा म्हणजे ती वास्तू काही साधी सुधी नाही. गेल्या 20 वर्षात अप्पांच्या आणि अरुणाच्या गैरहजेरीत त्या शापित पछाडलेल्या वास्तूमध्ये गोडबोलेसारख्या धूर्त माणसाने त्याच्या धन्याच्या सांगण्यावरून वाड्याच्या माळ्यावर असणारा शापित गाभा जगता ठेवण्यासाठी गावात नवनवीन येणाऱ्या कुटुंबांना तिथे राहायला पाठवलं होतं. काहींना दलाल बनून, तर काहींना बँकेची मालमत्ता आहे असं सांगून. राजू आणि गोपाळ दोघांनाही त्याने बँकेची मालमत्ता आहे असं सांगूनच पाठवलं होतं. कदाचित यापूर्वी सुद्धा बँकेत काम करायला येणारे लोक त्यांच्या कुटुंबासह आले असतील. त्यांनाही त्याने या बाधित वाड्यात राहायला पाठवलं असेल. राजू, आपण केलेली योजना म्हणजे वादळाला दिवा दाखवण्यासारखी गोष्ट आहे, विश्वा म्हटला. म्हणजे मी नाही समजलो विश्वजीत, राजूने विचारलं. ही हकीकत, हा सैतानी वारसा, हा लढा, या सगळ्या गोष्टी अगदी पूर्वी म्हणजे 20 वर्षांपूर्वी सुरू झाल्यात. त्यांचा उगम आणि त्या वाड्यात असलेल्या त्या अघोरी शक्तीचं गूढ हे सगळं या डायरीत आहे, विश्वाने सांगितलं. राजूने विश्वाच्या हातून ती डायरी घेतली. पानं उघडून तो वाचू लागला. शेवटच्या पानावर पोहोचताच त्याने रक्ताचे डाग पाहिले. राजू जरा दचकलाच. अरे बापरे, ही डायरी तुम्हाला कुठून मिळाली विश्वजीत? राजू, अरे ही वाड्यातच होती, वरच्या पुस्तकाच्या खोलीत होती. आपण जी योजना केली की संपूर्ण वाड्याचं तळघर उजळवून टाकायचं, एकही खोली अंधारात बुडू द्यायची नाही. या आपण केलेल्या योजना एक कपोल कल्पना वाटतायत आता मला. माझ्याकडे एका आईच्या संघर्षाचं स्पष्टीकरण द्यायला पुरेसे शब्दच नाहीयेत राजू, विश्वा म्हटला. राजूने एक वेळ घड्याळात पाहिलं. पतपेढी बंद व्हायला आणखी अर्धा तास होता. राजू आणि गोपाळ दोघांनी खुर्च्या ओढून घेतल्या. राजूने विश्वाला पाण्याचा ग्लास दिला. विश्वाने ह्यावेळी एका दमात तो ग्लास पिऊन संपवला. हा विश्वजीत, आता सांगा खरं काय आणि काय समजले तुम्हाला, राजू म्हटला. मला तुम्हा दोघांवर विश्वास आहे की तुम्हाला माझी ही गोष्ट नक्कीच पटेल. विश्वजीतने त्या डायरीत लिहिलेलं निर्मलाबाईंचं आयुष्य आणि त्या अघोरी अमानवी शक्तीशी झालेला संघर्ष अगदी क्रमाने सांगितला. ते ऐकून राजूने तर टेबलावरच हात टेकवले. गोपाळने सुद्धा ओल्या पापण्या दिसू नयेत म्हणून मान फिरवली. मग काय करावं लागेल आता, गोपाळने विचारलं. विश्वा आपल्या खुर्चीतून उठला. आधी अप्पांकडे जाऊ, मग नंतर त्या गोडबोलेला रात्रीस धरू. त्याचं काय करायचं ते मी नंतर सांगेन, आता आपण निघूयात, विश्वा म्हटला. राजू आणि गोपाळ दोघंही विश्वाच्या मागे बाहेर पडले. बाहेर येताच त्यांना एका बाकावर कुलूप आणि किल्ल्या दिसल्या. लखुबा कुठेच दिसत नव्हता. गोडबोले त्या बिचाऱ्याला काही काम सांगून पाठवत असतो, त्याची काही चूक नाही, तोही भोळा बाबडाय. त्या गोडबोलेचं काम तो ऐकतो, त्याला त्याचं खरं रूप माहीत नाही अजून, राजू म्हटला. राजूने पतपेढीच्या दाराला कुलूप घातलं. तिघेही त्या सरकारी इमारतीमधून बाहेर पडले. बघता बघता संध्याकाळ झाली होती.
सूर्य मावळतीकडे झुकला होता. आज त्या सूर्यनारायणाचं महत्व कळत होतं. विश्वाला त्या बुडणाऱ्या सूर्याकडे पाहून काहीतरी आठवलं. तेवढ्यात चौकातून चालत चालत तिघेही उजवीकडे वळले. सुपे वस्तीच्या मागे अप्पांचं मोठं घर होतं. जमीन वजा वाडा होता. मोठ्या दाराशी येऊन विश्वाने कडी वाजवली. आतमध्ये कोणी होतं की नाही? विश्वाने पुन्हा एकदा दार ठोठावलं. तसं आतून कोणीतरी म्हटलं, आले आले. त्यांनी येऊन दार उघडलं. त्या शकुंतलाबाई होत्या. दार उघडताच त्यांनी विश्वा, राजू आणि गोपाळ या तिघांनाही पाहिलं. त्या राजू आणि गोपाळला ओळखत होत्या, पण विश्वाला नाही. अरे राजू आणि गोपाळ, तुम्ही? आणि हे कोण म्हणायचे? विश्वाने आतमध्ये डोकावून पाहिलं तर ओट्यावर अप्पा बसले होते. आतून अरू चहाचा कप त्यांच्यासाठी घेऊन आली. तिची नजर विश्वावर खिळून राहिली. तिच्या डोळ्यात एक चमक होती आणि चेहरा जरा लाजरा झाला. तसे अप्पा उद्गारले, म्हटलं होतं ना अरू तुला, तो येईल. आणि विश्वाने चौकटीतून आत पाय ठेवला. अप्पांना विश्वाच्या नजरेत हवी असलेली चमक, धमक, एक निडर भाव, आत्मविश्वास ह्या सर्वांची लकाकी दिसत होती. तो तयारे अरू, विश्वा तयारे, अप्पा म्हटले. तसं अरूच्या डोळ्यात खळकण पाणी आलं. मनातच अप्पांबद्दलचा आदर आणि विश्वजीत वरती एक विश्वास अतिशय दृढ झाला होता. हा विश्वा आणि तो पूर्वीचा विश्वा ह्याच्यात खूप फरक होता. मानवतेसाठी लढा देणारा एक लढवय्या तयार झाला होता त्याच्यात. अप्पा, विश्वा म्हटला. मागोमाग राजू आणि गोपाळ दोघंही आले. नाही विश्वजीतराव, तुम्ही काहीच सांगायची गरज नाहीये, मी ह्याच वेळेची वाट पाहत होतो, अप्पा म्हटले. अप्पा, अरुच्या आई म्हणजे निर्मलाबाईंनी जो मानवतेसाठी संघर्ष केला, त्यात आपले प्राण दिले, तो लढा व्यर्थ जाणार नाही, विश्वा म्हटला. अप्पांनी होकार देत मान हलवली. विश्वा ओसरीवर भिंतीला टेकून बसला होता. अप्पा झोपाळ्यावर बसले होते. राजू आणि गोपाळ दोघेही ओसरीवर पाय खाली सोडून विचारात पडले होते. विश्वजीत, मला वाटतं आपल्याला जे काही करायचंय ते दिवसाच्या वेळीच करावं लागेल, कारण आज रात्री 12 वाजल्यापासून पुढे अमावस्येची सुरुवात होईल. त्यामुळे जे काही कार्य करायचंय ते सकाळच्याच वेळात करावं लागेल, अप्पा म्हटले. तेवढ्यात आतून अरू सर्वांसाठी जेवण तयार आहे हे सांगायला बाहेर आली. अप्पा, जेवणाची पानं वाढली आहेत, सगळ्यांनी 2 घास खाऊन घ्या. तसे अप्पा, राजू आणि गोपाळ तिघेही उठून आतमध्ये गेले. अप्पांनी जाता जाता विश्वाच्या खांद्यावर हात ठेवला. अरू सुद्धा तिथेच उभी होती. ती देखील काही क्षण थांबून जायला निघाली. तेवढ्यात विश्वाने तिला हाक मारली, अरुणा. तशी अरुणा जागेवरच थांबली. ती पुढेच पाहत उभी होती. मागून विश्वा तिच्या जवळ येत म्हटला, मला माहितीये तू किती दुःख पाहिलंयस. विनू आणि आई दोघांनाही गमावलंस तू. तुझं ते दुःख मी समजू शकतो, पण अरू, काहीच काळजी करू नकोस. आपण त्या सैतानाचा पूर्णपणे नायनाट करून टाकू. त्यानंतर पुन्हा कधीच त्या वाड्यात नरसंहार होणार नाही. अरुणाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. मागे वळून विश्वाला मिठी मारावी अशी तिची मनोमन इच्छा झाली, पण ते अति झालं असतं का? तिने मनाला आवर घातला. पदराने डोळे पुसत ती माघारी वळली. आई आणि विनू दोघांच्याही जाण्यानंतर माझा सांभाळ अप्पांनीच केला. इथे राहून माझं मन लागत नव्हतं, म्हणून अप्पांनी मला पुण्याला पाठवलं होतं. तिथे अनावधानाने तुमच्याशी भेट घडली. तेव्हा वाटलंही नव्हतं की एखादी अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी इतकं काही करेल. विश्वजीत, तुमच्या घरी कोण कोण असतं, म्हणजे
आई बाबा, अरु म्हटली। तशी विश्वाने एक नजर आकाशाकडे टाकली। नाही, माझं कोणीच नाहीये। आई वडील लहानपणीच गेले एका अपघातात, त्यानंतर मी पोरका झालो, पण शिक्षण घेतलं, नोकरी लागली, एकट्याने नैराश्य आलं होतं, पण त्या एका मेडिकलच्या भेटीने जन्मभराचं औषध मिळवून दिलं मला। अरुला विश्वाचा इशारा समजला, तिच्या नाराज झालेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं। जेवून घ्या, जेवण थंड होईल, अरु म्हटली। विश्वा जेवणाच्या खोलीत आला, चटई मांडून सर्वजण जेवायला बसले होते। सगळेजण गप्पा मारत जेवत होते, अचानक कसला तरी आवाज आला म्हणून बोलता बोलता अप्पांनी सर्वांना शांत केलं। कसला तरी आवाज येतोय, अप्पा म्हटले। हो, कोणीतरी ओरडतंय आणि इकडेच येतंय बहुतेक, विश्वा म्हटला। कोण असेल, कोणीतरी रडतंय। तोच धाड धाड करून अप्पांच्या घराच्या दारावर कोणीतरी थाप मारत होतं। यावेळी कोण असेल, शकुंतलाबाई उठल्या आणि बाहेर आल्या। मागोमाग अरु देखील उठून बाहेर आली। शकुंतलाबाईंनी जाऊन दार उघडलं। दार उघडताच शांता म्हणजे लखोबाची बायको आत शिरली। काकू काकू, आप्पा कुठे आहेत, औ सांग ना आप्पा कुठे आहेत, असं म्हणून ती रडू लागली। तिच्या रडण्याचा आवाज ऐकून विश्वा, राजू, गोपाळ आणि अप्पा चौघही जेवणाचं ताट सोडून बाहेर आले। अरे, ही तर लखोबाची बायको आहे, विश्वा म्हटला। तुम्ही इथं कसे काय साहेब, रडता रडता विश्वाजवळ येत शांता म्हटली। औ, तुमच्यामुळेच तर ते वाड्यावर गेले, अजून परत आले नाहीत, असं म्हणून तिने टाहो फोडला। परत आले नाहीत म्हणजे, विश्वाने विचारलं। काय झालं शांता, अरुणा इकडे आण, तिला बसव इथे, अप्पा म्हटले। अरुणाने तिला घोटभर पाणी दिलं, तशी ती बोलू लागली। दुपारी हे घरी आले आणि मला म्हणले की गोडबोले साहेबांनी काम सांगितले। गोडबोले साहेब मला म्हटलेत की रात्री वाड्यावर विश्वजीत साहेबांना चांगलं जेवण बनवून घेऊन जा, त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून त्यांना आज जेवण बनवणं होणार नाही। लखोबा खरंच भोळा भाबडा होता। गोडबोलेच्या बोलण्याला तो सहज फसला आणि विश्वासाठी त्याने शांताला सांगून चांगला स्वयंपाक बनवला, संध्याकाळचा डबा तयार केला। तेवढ्यात लखोबाच्या लक्षात आलं की त्यांनी पतपेढी बंद केलीच नाही, म्हणून तो पतपेढीवर आला। तर इमारतीला आधीच कुलूप होतं, तो परत तिथून माघारी घरी आला, हा समज घेऊन की विश्वा वाड्यावर गेलाय। शांताने तयार केलेला डबा त्याने सायकलवर टाकला, तो निघाला तशी त्याची मुलगी चिमी देखील हट्टाला पेटली। तिने रडून रडून गोंधळ घातला की मला बाबांसोबत जायचंय। लखोबा आणि शांताला ती ऐकता ऐकत नव्हती। नाईलाजाने तिलाही सायकलीवर त्याने पुढे बसवलं आणि डबा घेऊन संध्याकाळच्या वेळी तो वाड्यावर निघाला।